बीड तालुक्यातील एळमघाट मधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. विवाहासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं जात असलेल्या नवरदेवाच्या चारचाकी एर्टिगा गाडीचा पहाटे 3 दरम्यान भीषण अपघात झालाय. हा अपघात एळमघाट परिसरातील ठाणेदादा मंगल कार्यालय परिसरातील बीड केज रोडवरती घडलाय. या अपघातात लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात येणाऱ्या अंबुलगा विश्वनाथ या गावातील नवरदेव शैलेश कांबळे, बबीता कांबळे, प्रकाश कांबळे आणि 1 महिन्यापूर्वीच विवाह झालेली नवरदेवाची बहीण वैष्णवी जानते कांबळे याबरोबरच एका 7 महिन्याच्या बालकाचा देखील समावेश आहे. असे 5 जण गंभीररित्या जखमी झालेत. सर्व जखमींवर बीडच्या शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आलंय. या घटनेनं लातूर जिल्ह्यातल्या कांबळे आणि छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल येथील तूप समुद्रे परिवारावर आज विवाहाच्या दिवशीच अडचणीचं सावट घुंगावतंय. कांबळे परिवारासोबतच्या टेम्पोमध्ये असलेलं वराट देखील एळमघाट येथील अपघातस्थळीच थांबलेलं असून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत, तर नवरदेवाची प्रकृती गंभीर असल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे.